पाहण्यासाठी आपल्या बोल महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा, बेल घंटी वाजवा. सत्य वदावे वाचे बोल महाराष्ट्र. गुलाटेकडी प्रतिष्ठान आयोजित 25 नोव्हेंबर 2020 रोजी गुलाटेकडी चौक येथे कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात फीत कापून श्रीनाथ भीमाली यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिला अध्यक्ष सौ स्वाती सेरला, गणेश सेरला, सुयोग ग्रुपचे नितीन शहा, एनके जीएसबी बँकेचे मॅनेजर शिवराज भाले, हरीश परदेशी, बाळासाहेब सेरला, सचिन खंडागळे, मनोज कांबळे, विनायक कडवळे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी श्रीनाथ भीमाले म्हणाले, कोरोना काळात कार्यक्रमाला प्रतिसाद अतिशय महत्त्वाचा आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी असे कार्यक्रम करणे गरजेचे आहे. रक्तदान म्हणजे जीवनदान देण्याचे माध्यम आहे. रक्तदान शिबिरास 51 रक्तदात्यांनी भेट दिली व उत्साहाने रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे रक्तपेढी हडपसर मार्फत शिबिर भरवण्यात आले. प्रतिष्ठानच्या वतीने संजय साठे, अविनाश सर्वगोड, अजय शिंदे, नाझीर शेख, महेश साळुंके, जयंत पानसकर, हेमंत जगताप, रुपेश राजभर, अक्षय मदने यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे संयोजक माननीय श्री गणेश सेरला, संस्थापक अध्यक्ष गुलटेकडी एकता प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केले. धन्यवाद. नमस्कार. गुलटेकडी एकता प्रतिष्ठानच्या वतीने यंदा प्रथमच आमच्या भागामध्ये म्हणजे वस्ती भागात असेल आणि मर्शीनगर, मुकुंदनगर या परिसरामध्ये साधारण ब्लड डोनेशनचं काम होत नाही, बऱ्यापैकी अवेअरनेस कमी आहे आणि रक्ताचा तुटवडा पण जाणवत आहे. कोरोनाचं संकट आहे त्यामुळं बऱ्याच लोकांची मागणी होती की कार्यक्रम असे काही ठेवू नये की अवेअरनेस जास्त झाला पाहिजे. तर कोरोनाच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा कमी होण्यासाठी गुलटेकडी एकता प्रतिष्ठाननी या भागामध्ये सगळे म्हणजे आमचे मित्र कर्मचारी सगळे येऊन आत्तापर्यंत एक साधारण आज दिवसभर 101 नोंदणी होईल असा मानस ठेवतो आणि अतिशय सुंदर सकाळपासून कार्यक्रमाला उत्साह. एनकेजीस बँक असेल, या ठिकाणी सुयोग लायब्ररी, या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा कार्यक्रम होत आहे. आणि सामान्य सभागृह नेते श्रीनाथजी भीमाले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही संपूर्ण प्रभागामध्ये असे कार्यक्रम ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करत असतो. प्रभागामध्ये आज वाढदिवसानिमित्त कोरोना योद्ध्यांचा सन्मान असेल किंवा हे ब्लड डोनेशनचं कॅम्प असेल अशा अवेअरनेसमध्ये लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. धन्यवाद. बातमीचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या बोल महाराष्ट्र न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल घंटी वाजवा. सत्य वदावे वाचे.